वर्ध्यामध्ये मरकजच्या धर्तीवर कुंभमेळ्यातल्या भाविकांचा आता शोध घेतला जाणार आहे, कारण वर्ध्यातील भाविक सध्या हरिद्वार मधल्या कुंभमेळ्यात सहभागी झालेत आणि या भाविकांची माहिती देण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांना कोरोना तपासणी करण्याची विनंती देखील करण्यात आलेली आहे। तेव्हा वर्ध्यामध्ये आता मरकजच्या धर्तीवर कुंभमेळ्यातील भाविकांचा शोध सुरू करण्यात आलाय। हरिद्वारमध्ये भरलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये आपण पाहतोय सध्या जवळपास 1600-1700 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील अनेक भाविक या हरिद्वारमधल्या कुंभमेळ्यात सहभागी झाल्याचं समजतंय आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संक्रमणाचा वेग वाढू शकतो। हा धोका लक्षात घेऊनच जिल्हा प्रशासनानं हरिद्वारहून परतणाऱ्या भाविकांची माहिती गोळा करण्याचं आणि त्यांना विलगीकरणात ठेवण्याची मोहीम आता सुरू केलेली आहे। नागरिकांनी देखील अशा भाविकांची माहिती प्रशासनाला द्यावी असंही आवाहन आता करण्यात आलंय। तसंच कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून कोरोना टेस्ट करावी अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे पुण्यासाठी रेमडेसिवीरची मागणी केली आहे आणि यासंदर्भात सौरभ राव यांनी पत्र लिहून 20,000 रेमडेसिवीर हे इंजेक्शन देण्याची मागणी केलेली आहे। पुण्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवतोय आणि या पार्श्वभूमीवरती राव यांनी रेमडेसिवीरची मागणी केली आहे। महाराष्ट्रात एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत तर दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन निर्यात करण्यावर बंदी घातल्यानं निर्यातदारांकडे लाखो रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पडू नये, परंतु केंद्र आणि राज्याची परवानगी नसल्यामुळे हा साठा विकता येत नाहीये। भारतात रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करण्यास विकण्यास 7 कंपन्यांकडे पेटंट आहे तर दुसऱ्या 7 कंपन्यांना केवळ रेमडेसिवीर उत्पादन करून निर्यात करण्याची परवानगी आहे। आता या साठ्याला परवानगी दिली तर आठवड्याच्या आत हा सगळा प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी आणि वेळेत दर्जेदार उपचार मिळण्यासाठी मुंबई महापालिकेनं जसलोक आणि सुपर स्पेशालिटी खासगी रुग्णालयाला पूर्णपणे कोरोना रुग्णालय करण्याचा निर्णय घेतलाय आणि याची तातडीनं कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिलेत। जसलोकमध्ये सध्या 75 आयसीयू बेडसह 364 बेड्स आहेत आणि त्यामध्ये आणखी 40 आयसीयू बेड 250 बेड वाढवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलेला आहे। महापालिकेच्या या निर्णयामुळे पूर्णपणे कोरोनासाठी असलेले मुंबईतले जसलोक हे पहिलं खासगी हॉस्पिटल ठरतंय। एप्रिलच्या अखेरपर्यंत रशियन लस स्पुटनिक फायझरचे भारताला दर महिन्याला 5 कोटी डोस मिळणार आहेत। याबाबत स्पुटनिक कंपनी आणि भारतातील रशियन दूतावासाकडून ही माहिती देण्यात आली आहे। देशात स्पुटनिक लसीच्या आपत्कालीन वापरामध्ये आता परवानगी देण्यात आली आहे। कोरोना विरोधातील लढ्यामध्ये भारतात वापरण्यात येणारी ही तिसरी लस ठरणार आहे। यापूर्वी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनला परवानगी मिळाली आहे। बातमी मागची बातमी म्हणजे